थँक्स फॉर विजिटिंग दिस यूट्यूब चॅनल. मुलांना मॅथ्समध्ये चॅम्पियन बनविण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आत्ताच. हॅलो चॅम्पियन्स, स्कॉलरशिप एक्झाम 5th आणि 8th स्टँडर्ड, रिझल्ट ॲनालिसिस, नाशिक सिटी, MH15. चॅम्पियन्स, या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत 2024-2023-2022 इयर स्कॉलरशिप एक्झाम रिझल्ट आणि त्याचं ॲनालिसिस. ओके, आणि एक नाशिककरांसाठी एक थोडी सावधान, बी अलर्ट अशी एक न्यूज आहे, ती मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. ओके, थोडं आपल्याला अलर्ट राहण्याची गरज. ओके चॅम्पियन्स, चला तर मग सुरुवात करूया आपण स्कॉलरशिप एक्झाम नाशिक सिटी रिझल्ट ॲनालिसिस या व्हिडिओची. या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत टोटल स्कूल्स, किती स्कूल्सनी नाशिकमध्येच आपल्या मुला स्टुडंट्सला स्कॉलरशिप एक्झाममध्ये बसवलं होतं. लास्ट 3 इयर्सचा स्कॉलरशिप एक्झामचा रिझल्ट आणि त्याचा ॲनालिसिस. लास्ट 3 इयर्समध्ये टोटल किती स्टुडंट्स मेरिट लिस्टमध्ये नाशिक शहरामधून आलेले आहेत आणि त्याचा नंबर ना कमी होतोय, सो त्याचे रिझन्स काय आहेत. आणि सर्वांसाठी एक इंटरेस्टिंग अशा मिशन 400+ स्पेशली डेडिकेटेड नाशिक सिटीसाठी बनवले. नमस्कार, मी संतोष बच्छाव सर, नवोदय एक्झाम कोच आणि स्कॉलरशिप एक्झाम कोच. आणि मला आय फील सो प्राऊड टू टेल यू दॅट की नाशिक डिस्ट्रिक्टमधून फर्स्ट रँक स्कॉलरशिप एक्झाम 2023 आला होता, तो आमचा स्टुडंट होता, त्याचं नाव होतं स्पंदन पाटील, 5th स्टँडर्ड. स्कॉलरशिप एक्झाम 2023 त्याला 260 marks मिळाले होते 300 पैकी. सो दॅट्स द रियल चॅम्पियन, आय मस्ट से. 27,000 स्टुडंट्स बसले होते नाशिक सिटीमधून, त्यातून फर्स्ट रँक आला स्पंदनला. सो इट्स रिअली प्राऊड मुवमेंट फॉर एव्हरी नाशिककर. अजून थोडं काय सांगायचं तर आमचे आत्तापर्यंत 140 स्टुडंट्स डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्टमध्ये सिलेक्ट झालेत गेल्या 4 इयर्समध्ये. नवोदय एक्झामचं सांगायचं झालं तर टोटल 48+ स्टुडंट्स आपले सिलेक्ट झालेत जवाहर नवोदय स्कूलसाठी. आणि हा आमचा सांगतोय, मी प्राऊडली सांगतोय, आमचा नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये वन ऑफ द बेस्ट किंबहुना महाराष्ट्रामधला वन ऑफ द बेस्ट रिझल्ट आहे आमचा. ओके, सो लेट्स मूव अहेड, पुढे जाऊया. स्कॉलरशिप एक्झाम रिझल्ट नाशिक सिटी 5th स्टँडर्ड स्टुडंट्स अक्रॉस 297 स्कूल्स नाशिक शहरामधून जवळजवळ 297 स्कूल्सनी 5th स्टँडर्डच्या मुलांना स्कॉलरशिप एक्झामला दरवर्षी बसवतात. 297 स्कूल्स नाशिक शहरामधून, नाशिक महानगरपालिका मी स्पेशली बोलेल. ओके, सो जर गेल्या 3 वर्षाचा रिझल्ट बघूया आपण. सो 2020 रिझल्ट जर आपण बघितला तर अराऊंड नाशिक शहरामधून 4,430 मुलं एक्झामसाठी बसले होते, त्यातून अराउंड 5th स्टँडर्डचं आपण बोलतोय, त्यातून पास झालेले 1,307 स्टुडंट, जवळपास 29.50% मुलं पास झाले होते. आणि टोटल 195+ स्टुडंट्स डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्टमध्ये होते, जिल्हा गुणवत्ता यादीत आले होते. सो त्यावर्षी तर लॉकडाऊनच्या नेक्स्ट इयरचे रिझल्ट होते. ओके, नेक्स्ट इयर 2023 6,589 स्टुडंट्स स्कॉलरशिप एक्झामसाठी बसले होते नाशिक शहरामधून, फक्त नाशिक शहर, नाशिक डिस्ट्रिक्ट, नाशिक जिल्हा नाही. त्यातून पास झाले 1,517 स्टुडंट्स आणि अराउंड 23.02% पासिंग प्रमाण होतं. आणि त्यात ऑलमोस्ट 171 स्टुडंट डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्टमध्ये आले, म्हणजे 195 पासून 191 रिझल्ट कमी झाला. 2024 रिझल्ट तर अजून डेंजर आहे. सो ऑलमोस्ट 2023 7,662 स्टुडंट्स नाशिक शहरामधून स्कॉलरशिप एक्झाम 5th स्टँडर्डला बसले होते, त्यापैकी 2,232 स्टुडंट्स पास झाले, ऑलमोस्ट 29.13% स्टुडंट्स पास झाले. पण सगळ्यात जास्त काळजी करण्याची गोष्ट जी मला खूप माझ्या मनाला लागली ती म्हणजे फक्त 140 स्टुडंट्स डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्टमध्ये आलेत. सो कुठे 195, 171 आणि 140, कुठे 195, कुठे 140? तेव्हा तर लॉकडाऊनचा जमाना होता, लोक अजून पण नाव ठेवतात लॉकडाऊनला.
पण आज काय, आज पण एवढ्या मुलांचा रिझल्ट कमी आला आहे. दॅट इज रिअली वरीड. खूप काळजी करण्याची गोष्ट आहे नाशिककरांसाठी. डोंट वरी, आपण त्याच्यावर एक उपाय शोधला आहे. ओके, कसा वाटला तुम्हाला फिफ्थ स्टँडर्डचा एक रिझल्ट ॲनालिसिस? असंच आपण आता एट स्टँडर्डचा रिझल्ट ॲनालिसिस बघूया. ओके, तो नाशिक शहरातून ऑलमोस्ट 244 स्टुडंट्स स्कूल्सने एट स्टँडर्ड स्टुडंट्सला स्कॉलरशिप एक्झामसाठी बसवलं होतं नाशिक शहरामधून. 2022 इयरचा रिझल्ट बघणार तर 3727 स्टुडंट्स एक्झामसाठी बसले होते, त्यातून फक्त 628 स्टुडंट पास झाले होते. ऑलमोस्ट 16.85% मुलं पास झाले होते आणि 198 स्टुडंट्स डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्टमध्ये आले होते. 2023 इयर बघणार तर 5145 स्टुडंट्स एक्झामला बसले होते, त्यापैकी 1143 स्टुडंट्स पास झाले. 22.22% रिझल्ट लागला, पासिंग तेवढे मुलं होते आणि 180 स्टुडंट्स डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्टमध्ये आले. आणि 2024 इथे पण घोर निराशा, बी अलर्ट. 6201 स्टुडंट बसले होते, त्यापैकी 1336 स्टुडंट्स पास झाले. 21.54% आणि 154 स्टुडंट्स फक्त डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्टमध्ये आले. परत एकदा धोक्याची घंटा, अलर्ट. मी याला असं वाटेल नाशिककरांसाठी खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, सो आय थिंक मला असं वाटतं की एकदा बघा तुम्ही फिफ्थ एट स्टँडर्डचे 3700 मुलं होते, 6200 झाले. स्टुडंट्स वाढले पण मेरिट, स्टुडंट्स बसणार एक्झाम देणारे वाढले पण मेरिट लिस्टमधले किती कमी झाले, 191-154 झाले. तुम्ही फिफ्थ स्टँडर्डचं पण बघणार इथे, तर इथे पण बघा 4400 7600 स्टुडंट्स वाढले बसणारे पण मेरिट लिस्ट 195-140 गेलेत. आणि मला असं वाटतं की हेच खूप काळजी करण्यासारखी गोष्ट आहे आपल्या सर्व नाशिककरांसाठी. आणि त्याचे काही रिझन्स आपण समजून घेणार आहोत की काय असतील जे रिझन्स जेणेकरून स्टुडंट्सचा रिझल्ट मेरिट लिस्टचा नंबर येतो कमी झाला असेल. सो रिझन्स फॉर डिक्रीज इन रिझल्ट, हा रिझल्ट कमी होण्याचे कारणं काय असतील, चला तर बघूया. नंबर वन रिझन, लेस अवेअरनेस अबाउट प्रॉपर प्रिपरेशन. स्कॉलरशिप एक्झामचं प्रिपरेशन करण्याचं खूप कमी जागरूकता, अवेअरनेस फार कमी आहे पालकांमध्ये. याचं कारण आहे, स्कूलमधून जेवढं अवेअरनेस करायला पाहिजे तेवढं फार कमी प्रमाणात दिसतं, त्यामुळे मग ती स्टुडंट्स आणि पॅरेंट्सपर्यंत ती गोष्ट पोहोचत नाही. येस, नेक्स्ट, लेस टाईम फॉर प्रिपरेशन. बरेच वेळा काय होतं, स्कॉलरशिप एक्झामची जे फॉर्म भरले जातात नॉर्मली सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये भरले जातात, मग त्यानंतर बरेचसे पॅरेंट्स जागे होतात, बरेचसे स्टुडंट जागे होतात आणि ते जागे होईपर्यंत स्कूलची फर्स्ट सेमिस्टर एक्झाम ऑक्टोबरमध्ये आलेली असते, मग दिवाळी येते, मग काय होतं की तो मोमेंटम निघून जातो बरेच आणि मग फार कमी वेळ मुलांसाठी प्रिपरेशनसाठी उरतो. ओके, आणि त्यात प्रॉपर गायडन्स मिळणं हा मोठा चॅलेंज असतो. नेक्स्ट रिझन आहे, लॅक ऑफ प्रॉपर ॲप्रिशिएशन इन स्कूल. मी तुम्हाला सांगतो, माझ्या लाईफमध्ये मी बघितलं आहे की बऱ्याचशा स्कूल्समध्ये मुलांना, ना नॉट सगळ्या नाही बोलणार मी, पण मोठ्या प्रमाणात बोलेल की जे स्टुडंट स्कॉलरशिप एक्झाम मेरिट लिस्टमध्ये येतात त्यांचं प्रॉपर फेलिसिटेशन, ॲप्रिशिएशन बऱ्याचशा स्कूलमध्ये होत नाही, सिलेक्टेड काही स्कूल्समध्येच होतं. ॲक्च्युली यांचं ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. याचं कारण तुम्हाला मी सांगतो, नॉर्मली बघा, स्टुडंट जेव्हा आपल्या डिव्हिजनमध्ये, आपल्या क्लासमध्ये पहिला येतो, 40-50 स्टुडंट्समध्ये फर्स्ट येतो, त्याला किती प्राऊड फील होतो, किती त्याचं ॲप्रिशिएशन होतं, राईट? येस, एका क्लासरूममध्ये, एका डिव्हिजनमध्ये तुम्ही 40-50 स्टुडंट्समध्ये टॉप केल्यावरती किती तुमचं ॲप्रिशिएशन होतं आहे, तर जस्ट इमॅजिन करा तुम्ही डिस्ट्रिक्टमध्ये मेरिट लिस्टमध्ये आहात, जिल्ह्यामध्ये 27,000-30,000 मुलांमध्ये तुम्ही टॉपर आहात, तर तुमचं किती तिथे ॲप्रिशिएशन व्हायला पाहिजे, त्या लेवलने ॲप्रिशिएशन होत नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत बघितला आहे स्कॉलरशिप एक्झामचा. दॅट्स रिअली, टॉपर स्टुडंट शुड बी फेलिसिटेटेड बाय गव्हर्नमेंट एव्हरी इयर. माझं असं पर्सनल मत आहे की जे गव्हर्नमेंट आहे, म्हणजे आता नाशिक शहर आहे, ओके, सो तिथली महानगरपालिका आहे, तिथले
जे काही नेते मंडळी असतील, ओके, महानगरपालिकेचे मोठे ऑफिसर्स असतील, एज्युकेशन ऑफिसर असतील, यांनी एक कौतुक समारंभ मुलांचा ठेवला पाहिजे. नाशिक शहरामधून जे मुलं मेरिट लिस्टमध्ये आले सगळ्यांचं फेलिसिटेशन करायला पाहिजे, किंवा टॉप 50 टॉप 100 मुले त्या सर्वांचं फेलिसिटेशन करायला पाहिजे. त्याने काय होईल, त्यामुळे एक मोमेंटम तयार होईल, मुलांना वाटेल आपल्याला की छान करायला पाहिजे. आणि प्रत्येक स्कूलने, मी सांगते, प्रत्येक स्कूलने जर मुलांना ॲप्रिशिएट केलं प्रॉपरली तर खूप छान गोष्ट होऊ शकते. हेच कमी पडतं आहे मुलांना, त्यामुळे स्कॉलरशिप एक्झामचा रिझल्ट कमी ढासळतो आहे. ओके, त्याचे अजून बरेच कारणं आहेत पण जास्त मी मध्ये नाही घुसणार. ओके, ग्रेट, जबरदस्त. आता बघूया आपण स्कॉलरशिप एक्झामचा रिझल्ट नाशिक सिटीचा टोटल करूया. आपण थोड्या अगोदर फिफ्थचा वेगळा, एटचा बघितला, आता फिफ्थ आणि एट दोघांचा एकत्र टोटल करून बघूया. सो दोघांचं आपण बघितलं, ठीक आहे, हे तर आपण बघितलं, राईट, पण आत्ता बघूया टोटल किती होते. सो टोटल नाशिक शहरातून बसले होते 13,863 स्टुडंट्स, त्यातून 3,568 स्टुडंट्स पास झाले, म्हणजेच 25.73% मुलं पास झाले, आणि फक्त 294 स्टुडंट्स डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्टमध्ये आले. फक्त जे ऑलमोस्ट 393 स्टुडंट्स होते 2022 इयरला. हाच तो अलर्ट, हीच ती खतरे की घंटी, सावधान. सो या प्रॉब्लेमला सोल्युशन म्हणून मी घेऊन येत आहे, लवकरच आम्ही घेऊन येत आहोत स्कॉलरशिप एक्झाम 2025 साठी नाशिक 400+. नाशिक 400+ काय असेल, का असेल तर ते बाउन्स बॅक स्ट्रॉंगर. नाशिकचा एक वेळेस रिझल्ट मागच्या 2 वर्षापूर्वी 393+ स्टुडंट्स डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्टमध्ये होते, तो आता 294 गेला आहे, ऑलमोस्ट 100 कमी झाला आहे. आपल्याला तो बाउन्स बॅक करायचा आहे, परत आणायचा आहे, आणि 400+ आपल्याला मारायचे आहेत चॅम्पियन्स. फिफ्थ आणि एट शँड दोघांना आपल्याला बाउन्स बॅक स्ट्रॉंगर करायचं आहे. नाशिक सिटी 400 स्टुडंट्स शूड बी इन स्कॉलरशिप एक्झाम 2025 डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट. हा माझा पर्सनली गोल आहे पूर्ण नाशिककरांसाठी, आणि मी त्यासाठी खूप छान प्रयत्न करणार आहे, आणि मला तुमच्या सर्वांची साथ पाहिजे, आणि याचा एक जबरदस्त व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. ओके चॅम्पियन्स, सो तुम्हाला असं वाटत असेल की मी नाशिक 400+ एक छान असं एक मस्त मिशन घेऊन यावं, आणि त्याचे खूप छान छान मुलांना फायदा व्हावा, खूप छान छान गोष्टी मुलांना मोटिवेट करावं, मुलांना स्कॉलरशिप एक्झामसाठी त्यांना टेस्ट सिरीज द्यावी, त्यांना गायडन्स करावं, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, याची माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या स्टुडंट्सला, टीचर्सला, पॅरेंट्सला नक्की द्या. ओके, कारण आपल्याला मदत करायची आहे नाशिक 400+ साठी. हा माझा एकट्याचा गोल नाही तर हा तुमचा, माझा, सर्व नाशिककरांचा गोल. ओके, सो वेट, लवकरच आपण घेऊन येतो यासाठी. ओके, नेक्स्ट आहे स्कॉलरशिप एक्झाम 2024 टॉप 10 स्कूल्स इन नाशिक सिटी. हा माझा व्हिडिओ लवकरच मी घेऊन येत आहे, तर त्याची वाट बघा. ओके चॅम्पियन्स, जबरदस्त. सो फॉर बेस्ट प्रिपरेशन ऑफ स्कॉलरशिप एक्झाम फिफ्थ आणि एट स्टँडर्ड अँड डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट प्रिपरेशन करायचं असेल तुम्हाला, तर कॉन्टॅक्ट नाव 9321177114. ओके, चलो चॅम्पियन्स, बाय बाय, टेक केअर. येस, मिशन 400+ लवकरच घेऊन येतो आहे.